शरद पवार यांना पक्षामध्ये बंड हे माझ्यामुळे झालं असं वाटतंय, मात्र प्रफुल्ल पटेल आणि इतरही नेते का सोडून गेले याचा विचार त्यांनी करावा, अशा प्रकारचं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलंय. सोबतच मी ओबीसी असल्यामुळे त्यांना येवल्यात यावं लागलं असं देखील छगन भुजबळ म्हणालेत, पाहूयात. कळलं नाही की एक तर 19 सुद्धा तुम्ही सांगितलं की बीजेपी बरोबर आपण सरकार करायचं आणि म्हणून अजितदादा आणि अजितदादाच्या समोर ते ठरलं आणि अचानक तुम्ही घुमजाव केलं म्हणून अजितदादा त्यांनी सकाळी जाऊन तो शपथविधी पार पाडला हे अजितदादानेच सांगितलं. त्यावेळी मलाही माहीत नव्हतं, म्हणून मी सुद्धा जे आहे गेलेल्या आमदारांना गोळा करत होतो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ह्या अशा अनेक गोष्टी मला तर माहीतच नाही. मग एवढ्याचं माझ्यावर राग काढायचं काय कारण? त्यांना असं वाटतं भुजबळाने हे सगळं ठरवलं. तुम्ही कधी भुजबळच प्रत्येक वेळा लढत होता, विरोधी पक्ष नेता म्हणूनसुद्धा शिवसेनेच्या विरुद्ध लढत होता, काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता म्हणूनसुद्धा शिवसेना बीजेपी सरकारच्या विरुद्ध लढत होता आणि आतासुद्धा राष्ट्रवादीसाठी सगळ्यांच्या मोदी साहेबांबरोबर लढत होतो, सगळ्यांच्या बरोबर लढत होतो असो. तर हे सगळं बरं, हे झालं कुठून साहेब? तुमच्या घरातून झालं ना. आता 162 वर्ष ज्यांना तुम्ही सांभाळलं त्या अजित पवारां ते तर मुख्य ते उपमुख्यमंत्रीसुद्धा आता आहेत, ते बघा ना काय ही सगळी मंडळी का गेली त्याचा विचार करा ना. दिलीप वळसेसारखे किंवा आणि दिल्लीमध्ये अनेक वर्षापासून त्यांच्याबरोबर असलेले खासदार असलेले मंत्री असलेले प्रफुल्ल पटेल का जातात? याच्या अगोदर पण आता त्यांनी सांगितलं मी माफी मागतो, मला हेच कळलं ना की ते का आले. कदाचित त्यांना वाटलं असेल ओबीसीचा नेता आहे त्याच्यामुळे आपण याच्याकडेच अगोदर गेलं पाहिजे, फार महाराष्ट्रात देशामध्ये सुद्धा भाषणं करतो हे महत्त्व पण त्यांना वाटलं असेल की हा ओबीसीचा नेता आहे आपण याच्याकडे गेलं पाहिजे.